जय हिंद मी पाटील आज कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा जो सेशन आहे मित्रांनो तो सेशन तमाम आई आहेत माता आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी आजचा हा सेशन समर्पित आहे त्याच्या मागचं कारण तुम्हाला बोर्डवर दिसलंच असेल बऱ्याच जणांना हिरकणी हे नाव माहीत आहे पण हिरकणीचा मागचा जो इतिहास आहे ते किंवा तिच्या बाबतीत जी घटना घडली होती त्या मातेबद्दल जी घटना घडली होती तर क्वचित लोकांना माहीत असणार आहे आणि ती घटना प्रत्येक स्त्रीला मोटिवेशन देण्यासारखी आहे म्हणून हा आजचा सेशन तुमच्यासाठी सर्व माता भगिनींना माझा साष्टांग साष्टांग दंडवत बघा आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत हिरकणीबद्दलची जी माहिती आहे कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच ही घटना घडली म्हणून आजचा हा सेशन कोपनारी हिरकनी तडा गेली दूध घालाया परत आणि निघाली त्याशी ते वसे तिचे गाव हरी जाया मन घेई फार धाव कविता आहे या कवितेबद्दल मी बोलणारच आहे शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तोफ व्हावी असतास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरूने परत आली तिला भेटे ना तेथ कुणी वाली कोण पाजील तरी तानूल्याच आता या बहु दुःख होय ह्याच ओवीला समजून सांगण्यासाठी मी इथ उभा आहे बघा त्या काळामध्ये म्हणजे नियर अबाउट सोळाशे चौऱ्याहत्तरची ही घटना कोजागिरी ज्या दिवशी होती कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवशी होती त्या दिवशी घटना हिरकरी नावाची स्त्री महिला आई भगिनी रायगडावर त्यासारखे बरेच लोक रायगडावर व्यापार करण्यासाठी जात होते हिरकणी सुद्धा गाई म्हशी यांचं दूध दही घेऊन रायगडावर विक्रीसाठी जात होती आणि त्या दिवशी ज्या दिवशी कोजागिरी होती त्या दिवशी सुद्धा ती दिवसा गेली होती जसं इथं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने हिरकणे त्या दिवशी दूध आणि दही विकण्यासाठी गेली होती आणि विकत असताना तिला वेळेचं भान नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं कुणीही असो अगदी कुणीही असो व्ही आय पी मधला व्ही आय पी असो परंतु त्या व्यक्तीला सूर्यास्त झाल्यानंतर हा जो रायगड आहे तो उतरता येणार नाही दरवाजे बंद होतील आतमध्ये कोणाला येता येणार नाही हा फतवा हा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस दिला होता कारण रायगडाची सुरक्षा लक्षात घ्या मित्रांनो मग आता इथं असं घडलं सूर्यास्त झाला किरकणेला वाटलं सूर्यास्त झालेला नाहीये कारण ती तिच्या कामात मग्न होती आणि सूर्यास्त झाल्यानंतर ती था दरवाजापाशी जाते दरवाजापाशी जाते तर बघते काय पूर्ण दरवाजा बंद तिथल्या द्वारपाला ती विनंती करते आवेलना करते विनंती करते सांगते की माझं तानुलं बाळ माझ्या घरी खाली गडाखाली तानुलं बाळ माझं घरी आहे आणि मी घरी गेल्याशिवाय त्याला दूध कोण पाजणार त्याला जीव कोणी घालणार हा तिच्या समोर एक प्रश्न पडला होता हा प्रश्न पडल्यानंतर साहजिकच आईची मातृत्व तिथं जाग झाले म्हणजे ही घटना आहे त्यावेळेस मातृत्व जिंकलं हे लक्षात घ्या मातृत्व जाग झालंय तिने सगळ्या बाजूला चक्कर मारली पण कोणताही दरवाजा उघडा नव्हता कोणतीही जागा खालीने जाण्यासाठी व्यवस्थित नव्हती परंतु तिच्या आत्म्याला हे वाटू लागलं की माझ्या तानोल्याला विचार करा मित्रांनो आईचं काळीच कसं असतंय स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकार आईचं काळीच कसं असतंय आईचं काळीच हेच असतंय राजाव की कितीही मुलाला मुलांनी आपल्याला दागा फाटका केला पण मुलासाठी चांगलच करायचंय मध्येच एक छोटीशी गोष्ट सांगतो छोटीशी गोष्ट अशी दादा एका मुलाचं लग्न होतंय आणि लग्न झाल्यानंतर बायको बायकोला विचारतोय बाई तुला काय आणायचंय कारण ती बायको त्यावेळेस आई नसती तिला मात्र तो माहित नसतंय मग ती बायको त्या व्यक्तीला म्हणते जर तुला खरं काय वाटत असेल आईचं काळीच काढून मला आणून हातात दे हो म्हणे दचकला करावा काय प्रेम तर बायकोवर मग तो, तो पळत पळत गेला ही काल्पनिक जरी कथा जर मानली जात असेल पण त्याच्यातून बोध घेण्यासारखा आहे लक्षात ठेवा आईला आईचं काळीच घेऊन आला म्हणजे आई काळीच घेऊन आलं म्हणजे आई मृत्युमुखी पडली असणार आहे आणि त्या बायकोसमोर ठेवणार तेवढ्यात तो ठेच लागून खाली पडतो ते काळी जायचं खाली पडतं त्या काळजातून आवाज येतो बेटा मुला तुला लागलं तर नाही ना रे हे असत आईच हे असतं आईची माया ह्याच आईच्या मायासाठी आपण स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी हे म्हणत असतो लक्षात ठेवा हिरकणीच्या बाबतीत पण तेच सांगायचं होतं की हिरकणी ज्यावेळेस गड उतरण्यासाठी बघत होती हिरकणीला कुठूनच काही रस्ता भेटत नव्हता म्हणून चार हजार चारशे फूट उंच असणारा रायगड त्यावेळेस तिनं एक तिला दक्षिण दिशेला जागा भेटली की तिथून खाली उतरायचंय पण रात्र रात्रमध्ये सिंह कोल्हे श्वान ससाप त्यानंतर विंचू बरेचशे अशा काही गोष्टी काटे कुपाटे सगळ्या गोष्टी तिथं होत्या परंतु तिला एकच डोळ्यासमोर दिसतो माझं लेकरू आणि लेकरू ओरडताना तिला दिसत होत ती त्या जसं फोटोमध्ये दाखवलंय जरी काल्पनिक असेल तरी या अशा पद्धतीनं ते रायगड उतरत 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 सकाळी पहाटेपर्यंत ती खाली उतरली आपल्या घरी गेली त्या मुलाला उचललं कवटाळलं आणि कवटाळल्यानंतर जी तिला शांतता लाभली मुलाला भूक लागली होती दूध पाजलं आणि जी तिला शांतता लाभली ती शांतता तो आनंद तो समाधान फक्त आणि फक्त आईलाच कळणार हे लक्षात ठेवा म्हणून मी नेहमी सांगत असतो आईला कधीही फसू नका त्याला फसवा पण वडिलांना फसवून लक्षात ठेवा याला म्हणतात मातृत्व पुन्हा दुसऱ्या दिवशी ती गडावर आली गडावर आल्यानंतर द्वारपालांनी पाहिलं अरे चा हे कसं काय घडलं रात्रीत ही वरीच होती खाली कस काय गेली खालून वर कस काय आली दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा व्यापार करायला म्हणून त्या द्वारपालांनी तिला पकडलं आणि छत्रपती शिवरायांसमोर उभं छत्रपती शिवरायांनी पण बघितलं की ही फार म्हणजे हातापायाला तिला इजा झालेल्या होत्या इजा झाल्यामुळे काय झालंय की तिला थोडंसं असं विद्रुप आला होता आणि एक प्रकारे तिला जर बघितल्यानंतर असं समजलं की खरंच ही घडवून खाली गेलेली आहे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी काय करावं बरं छत्रपती शिवाजी राजांनी जो न्याय होता तो तोच न्याय केला तिला तो न्याय द्यायचा होता तिला सजा न देता तिचा ताडी चोळी बांगड्यांनी तिचा मान सम्मान केला आणि सांगितलं इथं मातृत्व जिंकलेलं आहे इथं मातृत्व जिंकलेलं आहे कारण ही आपल्या मुलासाठी इनं नियम तोडलेला आहे त्यामुळं याला आपण सजा देऊ शकत नाही लक्षात यायला लागले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं पण नाव अशाच पद्धतीनं घेतलं जातं हे लक्षातही अन्याय होऊ देत नाहीत लक्षात यायला लागले म्हणजेच एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय केला त्यानंतर ज्या ठिकाणाहून ती उतरली होती त्या ठिकाणी डागडुजी करून तिथं छान भिंत बांधून एक बुरुज उभारून त्या बुरुजाला नाव दिलं गेलं हिरकनी बुरुज विचार करा विचार करा एक आई सुद्धा एक आई सुद्धा आपल्या मातृत्वाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला त्यांचा निर्णय वेगळा बदलावा लावला ती आई लक्षात घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी सुद्धा एक आईच होती ती म्हणजे जाऊ माता म्हणून ते जे संस्कार आहेत ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पण उतरले आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना न भूतो ना, ना भविष्यतो अशा महाराजांना माझा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा म्हणून इतिहासामध्ये ज्या घटना घडतात त्या घटनेवर सुद्धा आपल्याला बघावं लागतो आणि आजची हिरकणी पाहायला गेलं तर बरेचशे टीका टिप्पणी पण करतील हरकत नाही दहा टक्के टीका टिप्पणी करायला हरकत नाही कारण आजची जर हिरकणी हिरकणी म्हणताच येणार नाही अशा व्यक्तींना की जी दिवसभर आपलं संसार डुबवून फेसबुकवर व्हॉट्सॲपवर इंस्टावर वेगवेगळ्या महत्वाच्या बाबी आहेत आपल्या जीवनातील पर्सनल बाबी आहेत त्या जगासमोर आणणे त्याला हिरकणी म्हणतात हिरकणी कुणाला म्हणतात आजच्या जगातली हिरकणी तीच असते जी आज आय ऑफिसर बन, बनते जी आय बनते जी दगड माती सगळं झेलून पोलीस भरतीला जाते आणि तिथं पोलीस होते त्याला म्हणतात हिरकणी त्याला म्हणतात हिरकणी जी व्यक्ती पीएमच्या पदावर सुद्धा बसते जी व्यक्ती पंतप्रधानच्या पदावर बसते जी व्यक्ती राष्ट्रपतीच्या पदावर बसते तिला म्हणतात खरी हिरकणी का कारण की घरातलं सांभाळून सुद्धा ती बाहेरचं पूर्ण राष्ट्र पूर्ण चालवण्याचा प्रयत्न तिला म्हणतात आजची आणि जे जॉब करत पण नाहीत त्या सर्वात जास्त मानणाऱ्या खऱ्या हिरकणी म्हणतायत का कारण की आपल्याला आपलं कुटुंब पण चालवणं महत्वाचं असतं आपल्या कुटुंबातील व्यक्तींना जे पाहिजे असतं ते पहिले द्यावं लागतंय कारण आपल्या घरातील जी हिरकणी आहे आपल्याला सुट्टी भेटल हो पुरुषांना पण तीनशे पासष्ट दिवसापैकी आईला किंवा बहिणीला किंवा बहिणीला कुणाला सुट्टी भेटली हो आपल्याला जर सुट्टी असेल तर आईचं काम जास्त वाढतंय लक्षात घ्या आपल्याला जर सुट्टी असेल ना तर आपलं काम जास्त वाढतंय आईचं काम आपल्यापेक्षा आपण तर खातोत पितोत मस्त दिवाळीला बघा आईचं काम जास्त वाढेल बायकोचं काम जास्त वाढेल बहिणीचं काम जास्त वाढेल हे लक्षात ठेवा म्हणजेच आजची जी हिरकणी आहे तिला सुद्धा माझ्याकडून सॅल्यूट आहे तिला सुद्धा सॅल्यूट आहे का अरे की घर सांभाळून गुड मॅनेजर्स आहेत गुड मॅनेजर घर सांभाळतायत जरी जॉब करत असतील ती घर सांभाळ मुलांना वाढत आहेत मुलांवर संस्कार घडवतायत सगळ्या सासू सासऱ्याचं आई वडिलाचं नवऱ्याचं सगळ्यांचं व्यवस्थित पण पार पाडतायत आपण सगळे जेवल्यानंतर बघा घरातली जी व्यक्ती बाई असते हिरकणी म्हणूया आपण तिला ती हिरकणी सर्वात शेवटी तिला राहतं का नाही हे पण बघण्यासाठी आपल्याला वेळ नसतो अशी हिरकणी आहे म्हणजे नवरात्रामध्ये आपण नऊ रंग पाहिले त्या नऊ रंगापैकी एकही रंग आपल्या पुरुषांमध्ये भेटल मला वाटत नाही अशा नवरात्रेतल्या नऊ रंगाला देव्यांना हिरकणीला माझा मानाचा मुजरा त्यानंतर तुम्ही कधी कोणत्याही स्त्रीबद्दल आदरानेच बोला, बोला स्त्री कशी का आसनासमोर आदरानेच बोला दहा टक्के वाई स्त्रिया वाईट असतील नव्वद टक्के स्त्रिया जगामध्ये चांगल्याच आहेत आपली नजर चांगली आपण चांगले म्हणून आज हे सेशन थांबवतोय आणि या हिरकणी छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या हिरकणींना म्हणजे आई असेल बहीण असेल वहिनी असेल त्यानंतर पत्नी पण असेल त्यांना पण मुजरा थांबतो जय हिंद जय शिवराय